केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे। आज गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता होती, मात्र आज गुजरातच्या निवडणुकांबाबत कुठलीही घोषणा करण्यात आली नाही। पुढील आठवड्यात गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता होती, मात्र आता ही शक्यता मावळली आहे। दरम्यान गुजरात मध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांच्या अपक्षाने मोठं वातावरण निर्मिती केली आहे। भाजप अत्यंत सावध पावलं टाकत असल्याचं सांगण्यात येत आहे। गुजरात मधील राजकीय पक्ष राज्य निवडणूक आयोगाकडून यासंबंधी माहिती आणि अहवाल मागवण्यात आले होते। गुजरात विधानसभेचा कार्यकाळ डिसेंबर महिन्यात संपतो आहे, त्यामुळे नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे। गुजरात मधील 2017 विधानसभा निवडणुकीत भाजपने 182 पैकी 99 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या। आता यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। गुजरात मध्ये यंदा सत्ताधारी भाजप विरोधात काँग्रेससह आम आदमी पक्ष देखील मोठ्या ताकदीनं मैदानात उतरले आहेत। सध्या गुजरात मध्ये एकूण 182 जागा आहेत, बहुमतासाठी 92 जागांची गरज आहे। गुजरात मध्ये सध्या 4,46,956 रजिस्टर्ड मतदार आहेत। 2017 साली झालेल्या निवडणुकीत 69.01% मतदान झालं होतं। 182 जागा असलेल्या विधानसभा निवडणुकीत 13 जागा अनुसूचित जागांसाठी तर 27 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे। आज गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता होती, मात्र आज गुजरातच्या निवडणुकांबाबत कुठलीही घोषणा करण्यात आली नाही। पुढील आठवड्यात गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता होती, मात्र आता ही शक्यता मावळली आहे। दरम्यान गुजरात मध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांच्या अपक्षाने मोठं वातावरण निर्मिती केली आहे। भाजप अत्यंत सावध पावलं टाकत असल्याचं सांगण्यात येत आहे। गुजरात मधील राजकीय पक्ष राज्य निवडणूक आयोगाकडून यासंबंधी माहिती आणि अहवाल मागवण्यात आले होते। गुजरात विधानसभेचा कार्यकाळ डिसेंबर महिन्यात संपतो आहे, त्यामुळे नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे। गुजरात मधील 2017 विधानसभा निवडणुकीत भाजपने 182 पैकी 99 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या। आता यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। गुजरात मध्ये यंदा सत्ताधारी भाजप विरोधात काँग्रेससह आम आदमी पक्ष देखील मोठ्या ताकदीनं मैदानात उतरले आहेत। सध्या गुजरात मध्ये एकूण 182 जागा आहेत, बहुमतासाठी 92 जागांची गरज आहे। गुजरात मध्ये सध्या 4,46,956 रजिस्टर्ड मतदार आहेत। 2017 साली झालेल्या निवडणुकीत 69.01% मतदान झालं होतं। 182 जागा असलेल्या विधानसभा निवडणुकीत 13 जागा अनुसूचित जागांसाठी तर 27 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत।